Then there was one gentleman who came from behind very aggressively and said something in Marathi, which is आलो मी ब्रुकलिन ब्रिजला. ब्रुकलिन ब्रिज हा खूप जुना आहे आणि ब्रुकलिन आणि मॅनहॅटन यांना कनेक्ट करतो. तर वॉकसाठी म्हणजे वर जायला एक मिडवे आहे. ब्रुकलिन ब्रिज हा 18व्या दशकात बांधला गेला होता. टोटल 14 वर्ष बांधकाम होऊन $15 मिलियन टोटल कन्स्ट्रक्शन खर्च आला होता. ज्याचा 2/3 भाग हा ब्रुकलिनला द्यायचा होता, कारण मॅनहॅटन आणि ब्रुकलिन या दोघांना याचा फायदा होणार होता. पैसा ही पैसा हो गया. कमर्शियल बेनिफिटसोबतच इथं बरेच इव्हेंट्स टर्न्स ऑर्गनाईज होत गेले आणि त्याला एक कल्चरल सिग्निफिकन्ससुद्धा आहे. कॅन यू रिकॉल दिस हॉलिवूड सीन? लाईक द फोक्स यू मीट ऑन, लाईक टू प्लांट माय फीट ऑन द ब्रुकलिन ब्रिज. One shot is never enough. I just wait for this to go into circles. आणि ऑफकोर्स बॉलिवूडवाल्यांनी तर ऑलमोस्ट 75%पेक्षा जास्त मूवी ब्रुकलिन ब्रिजच्या आसपासच बनवले आहे. फॉर एक्झाम्पल, आई नैना रोज सुबह जॉग करके ब्रुकलिन ब्रिज जाती है, फिर वापस आके ब्रुकलिन ब्रिज से होते हुए कॉलेज जाती है. रोहित को नैना से प्यार होता है तो वो नाचने ब्रुकलिन ब्रिज चले जाता है. अमन को नैना से प्यार होता है तो वो ब्रुकलिन ब्रिज पे चढ़ जाता है. अमन नैना का दिल तोड़ देता है तो वो रोने ब्रुकलिन ब्रिज चले जाती है. नैना के घर वाले उसके लिए लड़का देखने लगते हैं तो फिर वो रोते रोते ब्रुकलिन ब्रिज चले जाती है. जब नैना को पता चलता है कि अमन ने उसका दिल क्यों तोड़ा था, वो रोते रोते फिर ब्रुकलिन ब्रिज. ब्रुकलिन ब्रिज बहुत एक शाहरुख का मोस्ट फेवरेट लोकेशन है. ऑफ कोर्स वानखेड़े स्टेडियम नंतर. What nonsense is this here? By the way, Vankhede var exactly kya chala hota? Then there was one gentleman who came from behind very aggressively and said something in Marathi, which is eh dis te lakravani an khate makra. Pan kay mhanay sir ki cha ridnya madhe disto aplyala asecha 5 minutes late, 2 hours later. Thousand years later. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. एनीवे, ब्रुकलिन ब्रिज म्हटलं की सगळ्यात आधी इंडियन्सला एसआरकेची आठवण येते. गुड जॉब इन दॅट आयकॉनिक पोज. हर पल यहाँ जी भर जियो जो है समा. पण तरी मी रस्त्याच्या मधोमध नाही चालणार, कारण लेफ्ट वाला पेडेस्ट्रियन साइड वॉक आहे आणि राईट वाला बायसिकल वाल्यांसाठी. सफेद कपडा. ओ ओ ए I know the reason why we chose to say goodbye, but I can't help my feelings. Right now I can't deny you never left my mind, and now my heart is bleeding. Why did I have to break it up? Guess I was just a young girl living in a dream world. I thought that I'd be better off, but now I pay the price. I do. I don't know how to forget you. Hi. The Brooklyn Bridge चढून झालेला आहे. चढून काय पार करून झालेला आहे. कॅबवाल्याला म्हटलं होतं की ब्रिजवर सोड, तर त्याने ब्रुकलिनच्या पलीकडे सोडलं. म्युझिक. पण ठीक एक्सपिरियन्स होता. वॉक झाला तेवढा 1600 feet, मोर दॅन 1600 feet चा वॉक होता ब्रुकलिन ते मॅनहॅटन. वर्थ इट, टोटली वर्थ इट.
तर मी गोल्डन आवरमध्ये गेलो होतो. गोल्डन आवर म्हणजे सनराईज किंवा सनसेटच्या आधीचा आणि नंतरचा थोडासा वेळ. तर सही वॉक होता. आता जातोय वॉल स्ट्रीटला. आता आलोय मी जगातल्या सगळ्यात मोठ्या स्टॉक एक्सचेंजमध्ये NYSE. न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे ओव्हर 30 ट्रिलियन डॉलर. संबित भैया 5 ट्रिलियन में कितने जीरो होते हैं बताना. बताओ ना. बताता नहीं. बताओ ना आज दर्शन. ही बिल्डिंग 20व्या दशकात जरी बांधलेली असली तरी NYSE हे चालू झालं होतं 1792 मध्ये. आणि तेव्हा बॉन्ड्स किंवा इक्विटी नसायच्या, तर ऑप्शन मधून बाकीचं ट्रान्झॅक्शन व्हायचं. वॉल स्ट्रीटवरच आहे फेडरल हॉल, जिथं जॉर्ज वॉशिंग्टनचा पुतळा आहे. हा पुतळा आहे त्या एक्झॅक्ट ठिकाणी आहे जिथं जॉर्ज वॉशिंग्टनचं इनॉग्रेशन झालं होतं जो अमेरिकेचे फर्स्ट प्रेसिडेंट म्हणून. आता आलेलो आहे मी न्यूयॉर्कच्या स्टॉक एक्सचेंजमध्ये. इकडे स्टॉक एक्सचेंज आहे. येस, इथे हा स्टॉक एक्सचेंज एरिया आहे. आणि मी तिथं उभा आहे. एक जॉर्ज वॉशिंग्टनचा पुतळा आहे. रेफरन्स कॉल ऑफ ड्युटी मॉडर्न वॉरफेअर जर खेळला असेल तर या भागात मिशन स्टार्ट होतं. आणि हा तर इथे टॉवर असतो एक. हां, वॉल स्ट्रीटच्या स्टॉक एक्सचेंजच्या एक्झॅक्टवरती जो टॉवर असतो त्याला प्रिव्हेंट करायचा असतो. आणि हा जो भाग आहे हा थोडा साईड ऑफ दिसतो. हाय, माय आन्सर ऑल्सो द सेम, नथिंग, नो डिफरन्स. तर तिथे हाईड आऊट असतं आणि तिथे एक्झॅक्टली तिथे मिशन स्टार्ट होतं. Thank you for watching.